तुम्हाला पुढच्या काही महिन्याभरात दोन महिन्यात तुम्हाला पूर्ण कोकण घट्ट बांधलेलं पक्षाकडनं तुम्हाला नक्की दिसेल. Thank you.
सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांचे आवडते माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांनी आले तर पहिल्यांदा त्याचं औक्षण होईल. सर्वांनी उभं राहून त्यांचं स्वागत करायचं. 2010 आपल्या सर्वांचे आवडते माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी पहिल्यांदा औक्षण करण्यात येईल. औक्षणसाठी वैभवी जानवळकर मॅडम, त्याचबरोबर सौ साधना जोशी मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा श्री छत्रपती औक्षण या ठिकाणी असं पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. चल सर, चल सर, चला 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 माइक वाला माइक 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 वंडी माइक कैसे करते कैसे करना हम साइड लो ये साइड लो कैसे करते हैं माइक वेट करते हैं आवाज आपने सर्व पर आवाज का आवाज मुंबईला गेल्यानंतर सगळे कोकणासाठीचे भविष्यातले सगळे काही निर्णय घ्यायचे पक्षासंदर्भात. एक गोष्ट सांगतो पण हा दौरा माझा उगाच केलेला दौरा नव्हता किंवा नुसतंच फक्त काहीतरी भेटायला आलोय म्हणून. तुम्हाला पुढच्या काही महिन्याभरात 2 महिन्यात तुम्हाला पूर्ण कोकण घट्ट बांधलेलं पक्षाकडनं तुम्हाला नक्की दिसेल. सांगितलं पत्रकारांना सांगितलं की जानेवारीमध्ये माझी एक पहिली मुंबईमध्ये सभा होईल आणि त्याच्यानंतरची माझी दुसरी सभा ही कुडाळला होईल आणि तिसरी सभा माझी ही रत्नागिरी किंवा चिपळूण या दरम्यान कुठेतरी होईल. त्यामुळे मला आपल्या संदर्भात, कोकणाच्या संदर्भात जे काही मला वाटतं महाराष्ट्राच्या संदर्भात त्या सगळ्या गोष्टींचे विचार मी आपल्यासमोर तेव्हा मांडेन. हेवी अपेक्षा आहे आपण सर्वजण त्या सभेला जेव्हा याल. आत्ता मी फक्त हातामध्ये माईक निराकरण घेतलं आहे. नंतर मी आलोय फक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी. आता इथून मला फक्त पुढं चिकुरला जायचंय. आपण मला परवानगी द्यावी. धन्यवाद. Thank you.
अशी पाहिजे बंगारे सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मंडपामध्ये